संभाजी राजे भोसले हे सव्वीस तारखेपासून उपोषणाला बसत आहेत त्यांच्या उपोषणावर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी समाजाचा उद्धार होत नाही अशा बोचऱ्या शब्दात टीका केली विकासा आहे विकासासाठी आरक्षण आवश्यक आहे खासदार भोसले हे सर्व समाजाचे नेते आहेत त्यांनी आरक्षणासह मागासवर्गीय कर्मचारी ओबीसी राजकीय आरक्षण आदी प्रश्नावर आवाज उठवला पाहिजे असा सल्लाही माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिला आहे खासदार संभाजीराजे भोसले सव्वीस तारखेपासून आझाद मैदानावर उपोषण करणार आहे परंतु हे उपोषण ते सवलतीसाठी करणार सवलतीने कल्याण होत नाही समाजांचं आरक्षणामुळे भलं होतं म्हणून नवीन पिढीचं भलं करायचं असेल तर आरक्षणाचा लढा लढला पाहिजे दुसरं संभाजीराजे हे बहुजनाचे नेते आहेत त्यामुळे त्याने ओबीसी भटके विमुक्त बाराबुलतेदार अलुतेदार आणि एसबीसी या समाजाचे अनेक प्रश्न आज प्रलंबित आहेत त्या प्रश्नासाठी त्यांनी आवाज उठवला पाहिजे आघाडी सरकारमध्ये अनेक प्रश्न असे आहेत मागासवर्गाचे जसे बढतीमधील आरक्षण आहे लेयर आहे आणि ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण आहे त्यासाठी संभाजीराजेंनी लढा दिला पाहिजे आमचा त्यांना संपूर्ण पाठिंबा राहील